विधायक बच्चू कड़ू और जिला कृषि विभाग के बाद अब फसल बीमा कंपनी कोकड़े शब्दों में जवाब मांगा गया है कि किसानों को फसल बीमा से क्यों वंचित रखा गया, जिसके बाद फसल बीमा कंपनी की ओर से किसानों को रिफंड देना शुरू कर दिया गया है। लेकिन अभी भी अमरावती जिले के 24,540 किसान फसल बीमा की मदद से वंचित है। खरीफ सीजन में भारी बारिश और लगातार बारिश के कारण अमरावती जिले के किसानों को भारी नुकसान हुआ। फिर भी फसल बीमा कराने के बावजूद बीमा कंपनी ने किसानों को मुआवजा नहीं दिया है। 110,652 किसानों ने नुकसान की शिकायत की थी। अब तक 72,000 किसानों को ही मुआवजा मिल चुका है, लेकिन 6 माह बीत जाने के बाद भी 24,000 किसान मुआवजे से वंचित है, जबकि बाकी किसानों को 15 दिन के अंदर फसल बीमा की मदद मिल जाएगी। विधायक बच्चू कड़ू ने बताया कि हमने फसल बीमा कंपनी को आंदोलन का पत्र दिया है। अमरावती जिल्ह्यात आपल्याला यावर्षी 110,652 इंटिमेशन नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त झालेल्या होत्या। त्यामधल्या कंपनीकडून जे प्राप्त डाटा आहे त्या प्रमाणे 86,112 शेतकरी पात्र आहेत आणि अपात्र 24,540 त्यांनी दाखवलेले आहेत। आणि अपात्रचे कारणाबाबत आम्ही त्यांना माहिती मागितली असता फक्त 16,842 शेतकऱ्यांची यादी त्यांनी आम्हाला कंपनीने दिलेली आहे। उर्वरित 2 दिवसात देण्याचे आम्ही परवालाच त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने जे 24,540 अपात्र ठरवलेले आहेत याचे निश्चित कारण काय आहे, त्यांनी प्राइमा फिसी असं सांगितलं की त्या उशिरा प्राप्त झालेल्या होत्या, काही शेतकऱ्यांनी विमाच काढलेला नव्हता परंतु तक्रार केली होती, तर ती एक्झॅक्ट आपण 24,540 यादी त्यांना मागितलेली आहे आणि त्याच्यावर अभ्यास करून निर्णय योग्य तो निर्णय घेण्यात येईल आणि कंपनीला तशा सूचनासुद्धा दिलेल्या आहेत। दुसरं महत्त्वाचं म्हणजे याच्यात ज्या अपात्र आहेत याच्यात काही डुप्लिकेट इंटिमेशन आहे, म्हणजे एका शेतकऱ्यानं 2-3 इंटिमेशन केलेले आहेत, काही लोकांनी विमाच काढला नाही परंतु तक्रार दिली असे 827 लोक असल्याचं कंपनीने सांगितलं आहे आणि काही ठिकाणी पीक कापणीनंतर तक्रारी केल्या 177 लोकांच्या असं साधारण माहिती आहे आणि याबाबत कंपनीला आम्ही मीटिंग घेऊन जिल्हा प्रतिनिधीची त्यांना ही पूर्ण यादी आणि त्याचे शेतकरी वाईज निहाय कारणं काय आहेत याची माहिती मागितलेली आहे। सद्यस्थितीमध्ये जवळजवळ 72,000 शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहेत आणि मागच्या जो पंधरवाड्यात म्हणजे मागच्या आठवड्यात 5,000 शेतकऱ्यांना जवळजवळ 5.5 कोटी रुपये मिळालेले आहेत, म्हणजे आधीचे 66 कोटी आणि आताचे हे 5.5 कोटी असे 72 कोटीपर्यंत रक्कम आपल्या जिल्ह्यात प्राप्त झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर, अशी वस्तुस्थिती सद्यस्थिती आहे। NBCN न्यूज के लिए क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।